प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कामगार शेतकरी विरोधी कायदे करण्यात आले. या कायदा विरोधात 26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीत अखंड आंदोलन सुरू आहे. त्यास आज 6 महिने पूर्ण होत आहे. तरीही मोदी सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करीत काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. आता घरांवर देखील काळे झेंडे लावून राष्ट्रीय काळा दिवस पाळण्यात येईल असे म्हणत केंद्र शासनाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य किसान सभा कामगार संघटना कृती समितीतर्फे केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. मी वसंत पाटील, धुळे जिल्हा, महाराष्ट्र राज्य किसान सभाचा जिल्हा सेक्रेटरी. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी, कामगार विरोधी जे धोरण अवलंब आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून केंद्रीय कामगार संघटना, हायटेक, सीटू, किसान सभा, सीपीआय, सीपीएम, हमाल मापारी संघटना यांनी आज देशव्यापी राष्ट्रीय पातळीवर काळा दिवस साजरा करण्याचे ठरवले असून सरकारने या सरकारला शपथविधी घेऊन 7 वर्ष पूर्ण होत आहे आज. आणि किसानांचे जे मोर्चे आहेत ते मोर्चे आंदोलनालाही 6 महिने पूर्ण होत आहे. तरी शेतकऱ्यांच्या या बाजूचे हा कायदा नसून केंद्र सरकारने शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदा राबवला आहे. त्या अनुषंगाने आम्ही देशभर आणि राज्यभर काळा दिवस म्हणून साजरा करीत आहोत.